सर्वसामान्यांचा आधार वड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अनेक दुर्मिळ आजारांवर यशस्वी शस्त्रक्रिया आणि उपचार होत असल्याचे अनेक उदाहरण आहेत. या रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रिया विभागात 92 वर्षाच्या तसंच 82 वर्षाच्या वृद्ध महिलांवर यशस्वी एंजिओप्लास्टी उपचार करण्यात आले आहेत. या विभागाचे प्रमुख डॉक्टर अक्षय बाफना यांच्या टीमनं या 2 वयोवृद्ध महिलांना जीवनदान दिलं. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी आशेचा किरण आहे. या रुग्णालयात गोरगरीब रुग्णांवर मोफत आणि अल्पदरात उपचार केले जातात, त्यामुळे उपचारासाठी या रुग्णालयात नेहमीच मोठी गर्दी असते. हृदय शस्त्रक्रिया विभागात अनेक दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात, तसंच गुंतागुंतीची एंजिओप्लास्टीही यशस्वी होतीये. करवीर तालुक्यातील कोगे इथल्या 82 वर्षाच्या हिराबाई घराळ यांना हृदयाचा त्रास सुरू झाला. एंजिओग्राफी केल्यानंतर घराळ यांच्या हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये 2 मोठे ब्लॉक आढळून आले. मात्र या वृद्ध महिलेला अनेक वर्ष कुबड असल्यामुळं सरळ झोपता येत नव्हतं, त्यामुळे 2 खाजगी रुग्णालयांनी या वृद्धेवर एंजिओप्लास्टी करण्याला नकार दिला. त्यामुळे ही महिला सीपीआरमध्ये दाखल झाली. डॉक्टर अक्षय बाफना यांनी कुबड असलेल्या वृद्धेला ऑपरेशन टेबलवर एका कुशीवर झोपून हाताच्या शिरेतून बलून सोडून हृदयाचे 2 ब्लॉकेजच्या ठिकाणी यशस्वी एंजिओप्लास्टी केली. तर कोल्हापुरातील 92 वर्षाच्या कृष्णाबाई रसाळ या वृद्धेच्या हृदयाच्या 2 रक्तवाहिन्या 100% ब्लॉक होत्या. गेल्या आठवड्यात त्यांना सीपीआरमध्ये दाखल केलं होतं, मात्र वय जास्त असल्यामुळं नातेवाईकांनी एंजिओप्लास्टी न करण्याचे निर्णय घेऊन त्यांना घरी नेलं होतं. मात्र घरी गेल्यानंतर त्रास सुरू झाल्यानं त्यांना पुन्हा सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं. या वृद्ध महिलेवर आज डॉक्टर बाफना यांनी यशस्वी एंजिओप्लास्टी केली. आज आम्ही एक 92 वर्षाची आजीचा एक एंजिओप्लास्टी केली. ते आजींना एक मोठा हृदयविकार एक झटका बसला होता आणि तसंच त्यांच्या हृदयाच्या अवतीभोवती पाणी जमा झाला होता. तर त्यांची इमर्जन्सीमध्ये आम्ही एंजिओप्लास्टी केली. टेक्निक वापरायला लागला आणि हाताची मदत घेऊन, कारण ते व्यवस्थित पूर्णपणे झोपू शकत नव्हते ऑपरेशन टेबलमध्ये मणक्याच्या आजाराच्यामुळं, आणि म्हणून त्यांना एक प्रॉपर पोझिशन देऊन त्यांची सक्सेसफुल एंजिओप्लास्टी हाताच्यातून केलं. हे दोन्ही वयस्कर असूनसुद्धा त्याचा सक्सेस रेट आम्हाला भेटलेला आहे. सीपीआर मध्ये या दोन्ही वृद्ध महिलांवर महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून मोफत एंजिओप्लास्टी करण्यात आल्यात. डॉक्टर बाफना यांना डॉक्टर प्रशांत पवार, तंत्रज्ञ देवेंद्र शिंदे, उदय बिरंजे, कुन्नम जाधव, वहिदा नाईक, गौरी ओटावकर, समृद्धी भवड, सुनंदा धडगे, केरवा फडतारे यांचं सहकार्य लाभलं.